राजनीति की हवा किस ओर चलेगी आपको जानना है तो शरद राव के साथ बैठिए। नमस्कार, मी परमेश्वर महेत्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल। आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर अनेक राजकारणातले न ऐकलेले किस्से बघितलेले आहेत आणि असाच एक किस्सा आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार राजकारणातील पर्वता एवढी नावं आणि त्यांची कारकीर्द ज्यावर कितीही बोललं तरी कमीच। पवारांच्या वाढदिवसानिमित्त नव्या पिढीला माहिती नसलेल्या काही जुन्या गोष्टी बघूयात। यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक चौकट घालून दिली होती। सत्तेच्या माध्यमातून लोकांची कामे करायची, सर्वांना सोबत घेऊन सत्ता टिकवायची। हा पॅटर्न पवारांनी नेमका उचलला। यशवंतरावांनंतरच्या इतर मुख्यमंत्र्यांना हे जमलं नाही असं म्हणावं लागेल। यशवंतरावांनी विरोधी पक्षातला एक एक माणूस वेचून वेचून काँग्रेसमध्ये आणला। त्याला बेरजेचं राजकारण म्हटलं गेलं, कारण त्यांच्या काळात काँग्रेसला संख्याबळाची चिंता नव्हती। चांगली माणसे पक्षात आणणे, दमदार विरोधक संपवणे यावर त्यांचा भर होता। पवारांना संख्याबळाची गरज तेव्हाही होती आणि आजही आहे, त्यामुळे त्यांनी इतर पक्षामधले विरोधी विचारांचे गटच्या गट स्वतःबरोबर आणले। आजची महाविकास आघाडी म्हणजे त्याचंच एक उदाहरण। यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणाच्या पुढे शरद पवार गेले। महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले त्यात पवारांएवढे धाडशी पावलं कोणीच टाकली नाही असं म्हणावं लागेल। महिला आरक्षण तर आहेच, पण हमीद दलाईंना आश्रय देणे असेल, घाशीराम कोतवालचा संच परदेशी पाठवणे असेल, नामांतराचा मुद्दा असेल, यासारखे अनेक निर्णय फक्त पवारच घेऊ शकले। स्वतःच्या हिमतीवर घेतलेल्या अशा धाडसी निर्णयांचे तोटेही त्यांनी वेळोवेळी सहन केले। नंतरच्या टप्प्यात त्यांच्यामध्ये जो सावधपणा आला तो कदाचित या निर्णयामुळे आलेल्या अनुभवाचा परिपाक असावा। कदाचित राजकारणात सत्ता महत्त्वाची आणि ती टिकवण्यासाठी पवारांनी अनेक वेळा राजकीय धुरंधरांना चकित करणारे निर्णय घेतले। त्यातूनच पवारांवर खंजीर खुपसल्याचा आरोप झाला, पण तो काही अंशी चुकीचा आहे असं म्हणावं लागेल। महाराष्ट्र इतिहासात रमणार आहे, त्यामुळं पवारांनी खंजीर खुपसला वगैरे शब्दांमध्ये वर्णन केले जाते। खरे म्हणजे याकडे निव्वळ एक राजकीय घटना म्हणून पाहायला हवे। काँग्रेस मुळात फोडली ती यशवंतरावांनी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे इंदिरा गांधींचा कोंडमारा व्हायचा। त्या दोघांमधल्या संघर्षाची परिणिती दोन काँग्रेसच्या निर्मितीत झाली, रेड्डी यशवंतराव काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस। त्यावेळी पवार यशवंतरावांसोबत राहिले। 1978 निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला चांगले यश मिळाले। यशवंतरावांनी देखील पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व राखले, परंतु विदर्भाने इंदिरा काँग्रेसला अनपेक्षितरित्या हात दिला, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेसना एकत्र यावं लागलं। वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले। संघर्ष सुरू झाला, खऱ्या काँग्रेसचा अवमान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्या खळबळीतून पुलोत स्थापन झाले। मात्र यात यशवंतरावांची भूमिका नेमकी काय होती हे आजही स्पष्ट झालेलं नाही आहे। पुलोतचे खरे शिल्पकार SM जोशी होते असंही काही विश्लेषक सांगतात। या लोकांनी काँग्रेस संपवण्याचा चंग बांधला होता, यासाठी त्यांनी नको त्या लोकांना एकत्र केलं। एकूणच पुलोतची निर्मिती आणि शरद पवारांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद याकडे राजकारण म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे। तो केवळ आणि केवळ एक राजकीय घटनाक्रम होता। सर्वोच्च पदाची महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय, त्यामुळे पवारांनी विश्वासघात केला किंवा खंजीर खुपसला असे म्हणणे योग्य नाहीच। त्याला राजकारण म्हणतात। जे विरोधकांना जमलं नाही ते पवारांनी केलं एवढंच। आता देवेंद्र फडणवीसांनी नाही का सकाळी सकाळी अजितदादांना सोबत घेऊन शपथ घेतली? जर हा डाव यशस्वी झाला असता तर देवेंद्र फडणवीस सुद्धा चाणक्याच्या यादीत गणले गेले असतेच, नाही का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। किस्सा कसा वाटला तेही सांगा आणि असेच किस्से पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।